उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनी पारंपरिक आणि आधुनिक शेतीची सांगड घालून शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी सातत्याने प्रयत्न केले। गेल्या 6 महिन्यांपासून सत्तेवर आलेले आमचे सरकारही सर्वसामान्य जनता आणि शेतकरी केंद्रबिंदू ठरूनच काम करत आहे। जनता आणि शेतकरी सुखी व्हावा हाच अजेंडा घेऊन आम्ही काम करत असल्याचं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। नाशिकमध्ये 5 दिवसांपासून सुरू असलेल्या श्री स्वामी समर्थ मार्गाच्या जागतिक कृषी महोत्सवाचा समारोप त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। डोंगरे वसतिगृहावर 5 दिवस पार पडलेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या प्रत्येक स्टॉलला भेटी देत मुख्यमंत्र्यांनी तेथील स्टॉल धारकांशी हितगुज साधलाय। कृषी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अण्णासाहेब मोरे, चंद्रकांत मोरे, आबासाहेब मोरे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, बबन लोणीकर, संजय शिरसाट, भरत गोगावले, सुहास कांदे, सीमा हिरे, खासदार हेमंत गोडसे, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरसे, बंटी तिदमे आदी उपस्थित होते। यावेळी उपस्थित भाविक शेतकऱ्यांना उद्देशून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे राज्य केवळ जनतेचं असून त्यांच्या भल्यासाठीच आम्ही राज्यकारभार करत असल्याचं सांगितलंय। ते पुढे म्हणाले की दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ मार्गाने अनेक शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून मार्गदर्शन मदत केली आहे। समाजाप्रती असलेली बांधिलकी समर्थ मार्गाने सांभाळली आहे। शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या हाती अधिक पैसा येईल। याच दृष्टीतून सरकारसह समर्थ मार्गासारख्या अनेक माध्यमातून मार्गदर्शन मिळाल्यास शेतकरी अधिक सुखी होईल। हवामान बदल, दुष्काळ, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। यासाठी शासनानं NDRFची शिफारस डावलून अधिक मदत केली आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 6,90,000 शेतकऱ्यांना मदत केली आहे। शेतकऱ्यांसह राज्यातील जनता सुखी व्हावी यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। हे सरकार केवळ सत्तेवर बसलेल्या एका राजकीय पक्षाचं नाही तर राज्यातील प्रत्येक जनतेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय। शेतकरी आणि जनतेला पायाभूत सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी सरकारचा नेहमीच प्रयत्न राहील असं मुख्यमंत्री शेवटी म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुमाऊली शेतकऱ्यांनी समाज राष्ट्रासाठी करत असलेल्या कामाचं तोंड भरून कौतुक केलंय। ते म्हणाले, सेंद्रिय शेतीचा नुसता मंत्र देऊन गुरुमाऊली थांबले नाहीत तर 2.5 लाख शेतकरी या माध्यमातून जोडून त्यांना अधिक उत्पन्नाचा मंत्र दिलाय। 450 महिला बचत गट स्थापन करून 1,000 भगिनींना तर 1,000 युवकांना रोजगार दिलाय। 1,00,000 विवाह नोंदणी करून शेकडो युवकांचं विवाह सामुदायिक सोहळ्यात संपन्न झाले। माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रास्ताविक केले। ते म्हणाले, स्वामी समर्थ मार्गाने शेतकऱ्यांना अनेक मार्गदर्शन केलंय, मदत केली आहे। जनतेला लागणाऱ्या शैक्षणिक, आरोग्य आदी सुविधा नाममात्र दरात स्वामी समर्थ मार्ग देत आलाय। शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सुरू झालेला हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरलाय। यानंतर परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनी देखील उपस्थित भाविकांशी हितगुज साधलंय। गोडसे साहेब, आदरणीय दादासाहेब भुसे, आदरणीय लोणीकर, आदरणीय सुहासजी कांदे, आदरणीय भरत शेठ गोगावले, आदरणीय शिरसाट साहेब, आदरणीय अंकुशजी शिंदे, आदरणीय गंगाधरणजी सर जिल्हाधिकारी, भाऊसाहेब चौधरी, अजयभाऊ बोरसे, राजू अण्णा लवते, फुलकुंडलकर सर, मडपा आयुक्त यांच्यासह आपण सर्व शेतकरी बांधव आणि सेवेकरी बांधव या उपक्रमाला आपण हजेरी लावत आहात। गेली 5 दिवस रात्र या ठिकाणी बळीराजाच्या आत्महत्या थांबण्यासाठी गेले 2 दशक या ठिकाणी आपण या पुण्यभूमीत कृषी महोत्सव भरत आहोत आणि या कृषी महोत्सवाचा जास्तीत जास्त लाभ शेतकरी वर्गापर्यंत पोचला जावा म्हणून यात भौतिक तंत्र, आधुनिक तंत्र, पूर्व परंपरागत असणाऱ्या शेतीवर विविध प्रकारचे संशोधन आणि याहीपेक्षा बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं शेकडो विवाह, कालही सुमारे 500 विवाह पक्की केले, त्यात 8 विवाह झाले आणि आगामी पुण्याच्या कार्यक्रमासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करतो की राज्यातून 15 लाखापेक्षा अधिक भाविकांनी सेवेकरी आणि शेतकरी पुण्याच्या मुळशी येथे येणार आहे आणि त्या ठिकाणी भारताचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री आदरणीय शहा साहेबांना आणण्याची जबाबदारी आज त्यांच्यावर सोडलेली आहे। ती त्यांनी यशस्वी करावी
कारण 21 तारखेच्या जूनला आपण जवळपास 15 लाख लोक त्र्यंबकेश्वरला आले होते. काही कारणामुळे 21 जूनला त्यांना दिल्लीहून त्र्यंबकला येता आलं नाही, परंतु ते कॉन्फरन्सवर आपलं 45 मिनिटाचं हितगुज त्यांनी भाविकांना केलं आणि त्यांनी आठवण करून दिली की पुढे महाराष्ट्रात ज्यावेळी आपला कार्यक्रम असेल त्यावेळी मी अर्जवून येईन असं त्यांनी संदेश दिलेला आहे. हा संदेश आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या कानावर घालण्याची आज आम्ही सर्वजण विनंती करत आहोत. असं अधिक वेळ घेणं उचित नाही. पुनश्च एकदा आपण सर्वांना आणि महाराष्ट्र शासनाला भारत मातेचा स्वामींचा पूर्ण आशीर्वाद राहील यात तीळ मात्र शंका नाही. तसेच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन आपण सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ. जागतिक कृषी महोत्सव आणि त्यामध्ये विविध आधुनिक जी काय आपली पारंपरिक शेती आहे त्याच्याबरोबर त्याला आधुनिकतेची जोड देण्याचं काम अशा या महोत्सवामधून होत असतं. आणि म्हणून या महोत्सवाचा आज 4th दिवस आहे आणि या महोत्सवात सुरू असलेल्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. जवळपास 250 पेक्षा जास्ती या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल मी येताना पाहिले आणि त्याच्यामध्ये सगळे काही ना काही घेऊन आलेले आहेत शेतकऱ्यांना देण्यासाठी. या शेतकरी शेतीला प्रगत शेती करण्यासाठी, गटशेती करण्यासाठी अवजार त्यामध्ये आधुनिकता, कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पादन, नवीन नवीन बियाणं, नवीन नवीन त्यातल्या जाती, या सगळं जे आहे अशा प्रकारच्या कृषी महोत्सवातून प्रदर्शनातून आपल्याला नवीन नवीन आयडिया, नवीन नवीन सगळ्या संकल्पना आणि यातून नक्की शेतकऱ्याचा शेवटी शेतकरी हा केंद्रबिंदू मानूनच या कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता. आणि शेतकरी संकटात सापडू नये, शेतकऱ्याला नवीन नवीन प्रगत तंत्रज्ञान अवगत व्हावं म्हणूनच अशा प्रकारचे प्रदर्शन आणि आयोजन अतिशय महत्त्वाचे असतात समाजाच्या दृष्टीने. आणि म्हणून मगाशी मला अण्णासाहेबांनी काही गोष्टी सांगितल्या, अतिशय दुर्मिळ वन औषधी या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात. अगदी म्हणजे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर पण आज आपण पाहतो की टाटा हॉस्पिटल, इतर कॅन्सरची हॉस्पिटल किती प्रचंड त्याच्यावर लोड आणि ताण या रुग्णांचा आहे. याचा अर्थ कॅन्सर हा दुर्धर आजार मोठ्या प्रमाणावर पसरतो. आणि मग आपण तर आपल्या पद्धतीने काम करतोय, परंतु कुरुमाऊलींच्याकडे देखील वनौषधी जी आहे, अतिशय दुर्मिळ औषधी, त्यामधून देखील कॅन्सरसारखा दुर्धर आजार बरा होऊ शकतो याचा अनुभव त्यांच्याकडे. मग आणखी मला बबनराव लोणीकरांनी सांगितलं, याचा प्रत्यक्ष अनुभव आमच्या आम्हाला आहे आणि म्हणून नक्की याच्यातून लोकांचं भलं होणार आहे, लोकांचं जीव वाचतील, या ठिकाणी कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त होणारी कुटुंब वाचतील.